नंदुरबार शहरासह जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मध्यम व लघु प्रकल्प हे ओसाडून वाहत आहेत। रंगावली मध्यम प्रकल्प, विसरवाडी मध्यम प्रकल्प, खोकसा लघु प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे। नंदुरबार मधील आंबेबारा धरण देखील काल झालेल्या पावसामुळे पूर्ण 100% क्षमतेने भरले असून ओसाडून वाहत आहे। जिल्ह्यात पाहिजे तसा स्वरूपाचा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्प हे कोरडे होते, तर काही ठिकाणी 40-50% एवढाच पाणीसाठा शिल्लक होता। यामुळे नंदुरबार शहरावर पाणी टंचाईची झळ बसणार होती, परंतु काल झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे। नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक प्रकल्पात सध्या 40-50% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे नंदुरबार शहराला पाणी टंचाईची झळ बसू शकते। या अनुषंगाने नवरात्रानंतर 2 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नंदुरबार नगरपालिका प्रशासनाने घेतला होता, परंतु काल झालेल्या पावसामुळे आंबेबारा मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ते 100% भरले आहे व त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे। यामुळे विरचक प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होण्यास मदत होईल। तसेच येत्या 2-3 दिवसात अजून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे, त्यामुळे विरचक खोलघर मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक होऊन नंदुरबार शहरातील संभाव्य पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल। या पावसात आंबेबारा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे केटीवेअर बंधारे खोलघर धनीबारा प्रकल्पातील अतिरिक्त पाणीसाठ्याचा प्रवाह 15 दिवस पिनाई नदीत चालू राहील, त्यामुळे विरचक धरण भरण्यास कोणतीही अडचण राहणार नाही असे जलसंपदा विभागाचे कालवा निरीक्षक रणजितसिंग राजपूत यांनी सांगितले। दरम्यान हवामान खात्याने जिल्ह्यात अजून 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचे निर्देश जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आले आहे। अतिवृष्टीमुळे नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आंबेबारा लघु तलावाच्या प्रकल्पाच्या पाण्याचा साठा 100% पूर्ण झाला असून विसर्ग वाहत आहे, त्यामुळे भविष्यात नंदुरबार शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याला अडचण निर्माण होणार नाही आणि विसर्गाच्या पाण्यामुळे नदीकाठातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जलसंपदा विभागाच्या पाटबंधारा विभागाने केलेले आहे। आणि खोलघर धरणाच्या पाण्यामुळे नदीत वाहणाऱ्या पाण्याने आंबेबारा धरणाच्या पाणीसाठा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। मी संभाव्य नदीकाठातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कालच्या पाण्यामुळे आज पाळतो गेल्या 4-5 वर्षापासून नंदुरबार शहराला इव्हन कोरोना महामारीच्या काळात सुद्धा 80% पाणी पुरवठा 40-60% उचलण्यात येत होता। त्या पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात आलेला होता, त्याचा फायदा निश्चितच होईल, त्यामुळे ही वेळ येणार नाही।